मतलब फरक सांगतो तुला. हा कुठे चाललं तुम्ही? मद्रास. चेन्नई. हा हा. मग 25-26 नंबरला बसलो. हा रिझर्वेशन आहे. हा तोपर्यंत ते आम्हाला सोडा येणारा माणूस एक आश्चर्य आला मद्रास पर्यंत. मग तो म्हणा हे लागले 2 टायर आणि 3 टायर म्हणजे काय फरक? 3 टायर म्हणजे 1, 2, 3 खाली बसायची तिघानी, रात्र आली की झोपायची तिघानी. हा आणि आता हे 4 नंबर आहेत की 3 असत्या. 2 टायर याचा अर्थ काय माहिती आहे का? खाली बसणाऱ्याने खाली बसायचं, वर झोपणाऱ्याने वर झोपायचं, त्याला खाली यायचं परवानगी नाही. असा एक डबा असतोय की 3 टायर म्हणजे पॅसेंजर. त्या 3 टायर मध्ये पॅसेंजर येत नाही. 2 टायर मध्ये पॅसेंजर येतात कारण झोपणारा माणूस वर रिझर्वेशन असत आणि खाली प्रवासी असतात. आणि अति लांबचा प्रवास असला तर 3 टायरच रिझर्वेशन करायचं. दिवस आले की नाही की सगळ्यांनी असं करायचं आणि धाकट्याने बसायचं. हा रात्र आली का नाही केली की प्रत्येकाने आपापल्या कपड्यात झोपायचं. म्हणजे 3 टायर 1, 2, 3 त्यासाठी आम्हाला एक माणूस एका माणसानं पाठवून दिला. तो मला मद्रास पुत्र नेतो. म्हटलं आम्हाला काय कळते? रेल्वे बघितली म्हणजे कळत नसते, प्रवासच करावा लागते त्याला. एक महिना सायकल होती तवा आणि आम्हाला सायकल नसायची. त्याचा बाबा आम्हाला सायकल देणार झाला फिरून तवा तुम्ही गाडी सायकल मागायला शकला. वयाम्याचा मामा आणि मी एका वर्गात होते. आमचं घर एका ठिकाणी मध्ये रस्ता आहे का तुमच्या दोन्ही माणसांनी? वयामध्ये मी किती वेळा जेवला असेल म्हणायचं काम नाही. रोज जेवणार मी बारका मामा त्याला बारका जेवायला. चंदन जेवणार तसं काय झालं? त्याचं ऑपरेशन करून आलं की पोरगा आता एक डोळा काढलाय. त्यात काचेचा हे लबरी बसवला आहे. त्याचं लग्न झालंय. त्याला बायको LLB झालेली मिळाली आणि पोर झाली. आणि काय चांगला गे त्याचं पोर त्याची पोर आता मुक्ती झाल्या. त्याचं लग्न आम्ही करणार. अजून अर्थ होता तर त्याला आजचं उत्पन्न मिळालं. आता सुरुवातच आहे. इंग्रज शिकत होता. अशोक बस म्हणणार असा डोळ झाकला. आज कुठला सण आहे? बिंदू. बिंद्राबद्दल माहिती चालू. मग काय दादा? दादा म्हणाले गाव दादा म्हणत होता. आम्ही बी दादा म्हणाल. तबाग म्हणला हिंदू संस्कृती सणाला महत्व. सण हे शेतकऱ्यासाठी म्हणणार. आणि पहिला सण हिंदू संस्कृती चालू होती यंत्रानं. आता नव्याची पौर्णिमा येते. पाडव्याला सुरू होती. पाडवा नव्याची पौर्णिमेला सगळं नवीन धान्य त्याचं पहिली वगैरे असते आणि गावाची पोळ्याबिळ्या करायचं. पहिला सण ते दोन. आणि म्हणला प्रत्येक सण हे निसर्गाशी अवलंबून आहेत. म्हणला तू जैनाचा आम्ही मराठ्याचा म्हणून नाही की आम्ही म्हणायचं म्हणाला काय आम्ही म्हणायचं. मी जैन तू मराठा तू लिंगायत तू मुसलमान. खरं सण आहेत का नाही ते जातीवर किंवा कुठल्या इनामदारावर ठरवलं नाही. निसर्गानं आपल्या ह्याच्याप्रमाणे ठरवलंय. काय मग त्या ज्या गावात ज्याचं प्रभुत्व तू शाना म्हणायला असा आहे ते. शान कोण नाही निसर्ग शाना आहे. म्हटला इंद्राला का बैलाची त्याचे मैली वगैरे करणार असतोय किंवा पेरणार असतोय त्याला एक दिवस विश्रांतीसाठी म्हणून पेरणार असं.
आणि ह्यो सण आहे म्हणा शेतकऱ्याचाच, त्याला विश्रांती द्यायची, एक दिवस आंघोळ घालायची, संध्याकाळी खांद्याला जरा हे मॉलिश करायची, आम्ही डोक्याला तेल लावतोय का नाही, तसं खांद्याला तेल लावायचं अगोदर पहिल्या दिवशी, मानव जू ठेवतात म्हणून, आणि हळदी हळद आणि हे लोणी हळद आणि लोण्याचा लेप करायचा लावायचा. कोणत्या साली साहेब, कोणत्या साली सांगायला तर लोणी आणि हळद याच्यासाठी आणि एक व्याख्यान निराळा आहे. कीटकनाशक आहे हळद. हळद आणि लोणी पूर्वी सैनिकांचं युद्ध असायचं, की युद्ध कसं असायचं, दिवस ओवला की चालू, दिवस मावळो पर्यंत, म्हणजे तुमचा पराभव होऊ द्या, अगर विजय होते होते, दिवस मावळा की बंद करायचं तुम्ही. आता माझा विजय व्हायला मी रात्रभर करतो नाही मग ते तलवारीचं वार बीर लागायचं, हे ते मग एक असं मोठं रांजण असायचं, रांजणच पाहिजे ते कशाचं, मातीचं रांजण म्हणजे काय ते तुला सांगतो अगोदर. कुंभार असतात का नाही, ते मटकी करतात तसं ते मोठं करतात आणि त्याचं काठ एवढं जाड असते, त्या रांजणात ते तूप आणि हळद जेवढं तूप जुनं तेवढं केमिकल लावलं की दुसऱ्या दिवशी बरं व्हायचं. काय सांगताय, अरे मग काय सांगते तुला, हळद आणि तूप लावलं सैनिकांनी कवा लावणार विश्रांतीची वेळ म्हणजे रात्री सकाळी आणि जखमा बऱ्या व्हायच्या, आणि ते हळद दिवशीच होती तेव्हा काय हायब्रिड नव्हती, तूप गाईचं पाहिजे देशी गाईचं, आणि देशी गाई मध्ये मी दोन प्रकार आहेत, एक साधू लोकांच्या जवळ गाई पळत होत्या त्या काळ्या गाई कपिला गाय म्हणून असतात, कपिला गाय कपिला गायचं दूध आणि तूप प्यालास की तूप पूर्णच झाला निरोगी, म्हणून साधू लोकांच्या घरात. आणि गायीचा इतिहास सांगायला आणि दोन तास लागत, त्याचा जरा सांगतो. पूर्वी राजा पराक्रमी कशावर समजायचा, की त्याच्या गोठ्यात गायी किती आहे, 10,000 गायी, 20,000 गायी, मग तो पराक्रमी राजा समजायचा. तो राजा आपल्या मुलीचं लग्न करत असेल तर त्या राजाला 10 गायी देणार मुली बरोबर, 10,000 म्हणजे तेव्हा राजे लोक असे लाखो गायी पाळत होत्या. आणि नदी काठ आहे का नाही, नदी काठाला ही पूर्ण कशासाठी होती, ती गायीला गवत घालायची. शेव महाराजांचं कुरून बावड्यापासून रायबाग पर्यंत नदीत शेव महाराजाची आमची मग त्याने कर्ते घालायचं, आणि शेव महाराज इकडे शिकारी जर आले की गंजा करून ठेवायचं, त्यावेळेच्या त्याला त्याच्याबद्दल राहिले की तुम्ही खायचं, गवत उन्हाळ्यात कापायचं, उन्हाळ्यात ती शिकारी जाणार, आणि मग त्यांच्या जनावराला गवत पाहिजे की मग तुला एक 10 एकर इथून इकडे तू तुझ्या वैरण घालायचं, आणि एक याचा पंचायत समिती आहे की नाही शिरोची, तिथे गंजीखाना म्हणून होता, तिथे गवत शव महाराजांचं गवत, दुष्काळ पडला की मग त्यावेळेस जनतेला विचारायची, आणि त्यांनी तेव्हा शिकारजी करायला वाघ पळत होते, म्हणजे त्याचा प्रकार किल्ला वाघ किल्ला, आणि हे याची सेवा करायला असणारे त्यांची नावं पडायची. आमच्या गल्ली ते कोळ्याचा होता, तो रोज संध्याकाळी घोड्याला नुसता गावात नसून फिरवून आणायचा, जगता वाजवायचा असा व्हलर होता का नाही, त्याला 10 एकर जमीन रोज वाजवतोय म्हणून, आणि पुढे त्याला 10 एकर गवत इकडे धरणगुत्तीला, त्यानं सकाळी त्या घोड्याला शामिना म्हणायचं, त्याला सकाळी 7 वाजले की ते घोड्यावर बसायचं नाही, घोड्याला असं धरायचं दुन्यांकाला, पुढं वजन आणि पुई वस्त्यात बघ सनई चौघडा, सकाळी 1 तास 7 संध्याकाळी 7 तसं म्हणत
हे असंच रे. आता आम्ही कसं नमाज पडताना आला हे ओरडत्या बरोबर, किंवा आम्ही सकाळी आरती करताना ते करतो आरती वाजवतोय. तसं त्यांनी तेव्हा ते शिव महाराजांची लोक देवाची सेवा करायची, संध्याकाळी पूजा करायची, सकाळी पूजा ह्याला 20 एकर, त्याला 50 एकर, पाटलाला 400 एकर पाटील देऊ, बामणाला 400 एकर तो गावचा वसूल लिहायचा, पाटील दादागिरी करून आणायचा, आणि पाटलाला मदत करायला म्हणून चौगुळे आणि मगदूम ऐकून घे. पाटील चौगुळे मगदूम पदवीर, पाटील पदवीर चौगुळे पदवीर वसूल करतोय म्हणून पाटील बरोबर, आणि पाटलाला चावडीत आला की मगदूम आणि घोंगडा हातरून द्यायचं, मगदुमा पेक्षा चौगुळे असं की चौगुळे आणि घोंगडा हातरून द्यायचं. आता सगळी एक म्हणते तेव्हा तसं नव्हतं, पाटील जरा वर बसायचा, मगदूम आणि चौगुळे जरा खाली बसायचा, आणि कुलकर्णी लिहायचा अशी पद्धत होती. मग कुठल्याही गावात जा, काही गावात जेन पाटील असला की चौगुळे मगदूम जेन, काही गावात आमच्या कनवड व्हायला मुसलमान आहेत तिथे पाटीलच आहेत, आणि चौगुळे आहे बघियो आपलं चौगुळे असलेच आहे. शाहू महाराजा काय पडलेलं आहे ती पिनिशिलिन आहे की नाही, पिनिशिलिन लावायची, पिनिशिलिन इंजेक्शन किंवा जखम झाली की लावायचे. हे पिनिशिलिन म्हणजे पूर्वीचं ते लोणीच आहे, त्याच्यावर संशोधन केलंय. जेवढं लोणी जुनं, पूर्वी काय करायची प्रत्येक गोष्टी जरा जरा लोणी काढायचं आणि ते गाडीघर ठेवायचं, बाद होत नाही किंवा त्याला कीड लागेल. बरोबर, जेवढं जुनं तेवढं औषध पण तुला कपिला गायचं औषध लोणी पाहिजे. कपिला गायचं दूध पिलास की तू कल्पवृक्ष झालास, काय सांगताय तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण. ते पहिल्या काळात होत होत, पहिल्याच्या काळात होत होत म्हणजे होत होत. आता त्याचा विषय सांगतो मी बिलय शाणा नाही, तर परवा मी एक महाराजांचं व्याख्यान ऐकलं आमच्या पंचकल्याणमध्ये. काय पूर्वी साधू राजे वगैरे होते, सगळी श्रीमंती होती, कुणाला काय कमीच पडत नव्हतं. काय साधूकडे जायचं खायला मिळायचं इच्छा, आम्हाला जिलेबीचं जेवण, जिलेबीचं जेवण वाडा, म्हणजे एवढी ताकद होती त्या राजाकडं साधूकडं. मग त्याच्या बाजूला गहिबी असतात ते आडूसुडे सगळेच काय साधू इच्छा म्हणजे इच्छेने मिळणार असे नाही. नंतर काय झालं, हे लोक कालांतरानं कमी होत गेले, याचं पोट भरणं की इच्छेनं काय मिळेना, काम करायला पाहिजे. मग ही सगळी लोक गेली त्या राजाकडे, आमचं पोट भरणं आता काय करायचं, इच्छेनं काय मिळेना. महावीर भगवान त्यावेळी महावीर त्याचा निर्वाणला गेला का नाही, महावीरांना आशीर्वाद दिला की त्यावेळी कुणबी समाज निर्माण झाला, तुम्ही शिटी नांगरा आणि पोट भरा. मग त्यात ते नांगर कशाला करायची, दगडान अगोदरच नांगरा लागले, मात्र लोखंडाने नांगराने सुधारणा होत गेल्या. पहिला अखंड मुळं खायची, संख्या कमी आहे, जमिनीत उगवत्याला खायचं, जमिनीत उगवलेलं आतलं पैकी हळद शेंगा गाजर मुळा त्याला रोग राही नाही, जमिनीच्या वर असते त्याला प्रदूषण, जमिनीच्या आत आहे ते. म्हणून जे आमचे स्वामी महाराज वगैरे कंद मुळ खाय पूर्वी पूर्वी आता नाही आता नाही. मग नंतर हे राजे लोक गेले, सावधी गेले, स्वामी गेले, आम्ही आलो जन्माला, आमचं आता पोट भरणार. हे असं आहे, आयुर होते राजाचा पोरगा, आम्ही क्षत्रिय राजाचा पोरगा, तरी त्यांनी वैराग्य काय घेतलं हे नको आहे संसार वगैरे मारामारी वैराग्य घेतलं. वैराग घेतल्यामुळं आता एखादी जर मूर्ती असली बसवली देवा तर ते पंचकल्याण आहे जाता, कारण त्या मूर्ती आहे दगडी, तर त्याच्यावर 5 दिवस विधी करायचे, सगळ्या समुद्राचं सगळ्या सरोवराचं आणि सगळ्या नदीचं पाणी आणायचं आणि त्या मूर्तीवर टाकायचं, अभिषेक म्हणतात त्याला. त्या अभिषेक करायला 1 धारवड्याला 1 लाख रुपये असा सवाल असतोय. आमच्या इथं झाला सवाल कमी, ज्या
कोण 25,000 कोण 10,000 अभिषेक करायचा आणि ते अभिषेक 5 दिवस आणि मंत्र पठण शास्त्रीय असतात त्याच्याला अभिषेक करताना कुठला मंत्र तो म्हणायचा मग त्या मूर्तीवाला देव पण येत देव कोण आल्यावर परत आणि 48 दिवसाची पूजा असते रोज त्याच्यावर अभिषेक करायचा आमची मूर्ती बसले आदिनाथाची 48 दिवस त्याच्यावर अभिषेक करायचा मग त्या दगडी मूर्तीला देव कोण उगच कुठल्याही मूर्तीला जाऊन कोणती पाया पडत नाही त्याचा अभिषेक असते शास्त्र आहे आणि ती पंडितांनीच करायची असते पंडित आहे ह्याच्यावर तू शास्त्रीय असतोय शास्त्र जाणणारा सकाळी अभिषेक करताना कुठलं मंत्र म्हणायचं संध्याकाळी कुठला म्हणायचा परत दुधाभिषेक करताना मंत्र कुठला म्हणायचा चंदनाचा अभिषेक करताना असं लय आहे आणि ते चंदन दूध दही हे त्या मूर्तीवर 5 दिवस टाकल्यामुळे त्या मूर्तीला शायनिंग येत रसाचा अभिषेक वगैरे असते की नाही रस हे केमिकल आहे सगळ्या शेवटी रसाचा अभिषेक करायचा म्हणजे सगळं स्वच्छ होते उगच रसाचा अभिषेक करत नाही रस हे केमिकल आहे आता पेट्रोल मध्ये इथिलॉन करायला का नाही ते रसापासून म्हणजे रसाचा अभिषेक केला का नाही मूर्ती अशी क्लीन होत्या तुम्ही ब्रश ना घासा पुसा म्हणायचं कामच नाही शायनिंग येते त्या शायनिंग येते आता मी पैसे देतो नाही तुझे हे तू मी नांदेडकडे नांदेडला येतो महाशिवरात्रीला त्या मंदिर मूर्तीचा अभिषेक करते महाशिवरात्रीच्या दिवशी अगोदर बाडबीड घालत्या 5 असं कळस करतात अभिषेक एका कळसाला 2 लाख 5 लाख प्रत्येक टाक्यात मागणं प्रत्येकाने जायचं 2,000 द्यायचं आपण घरात टाकायचं